आता मग आता संस्कृती येते आपण इतक्या पिढ्यांपासून, म्हणजे असे पूर्वज म्हणतात, म्हणायचे वडील का जिथून आमचे आजोबा म्हणायचे का मलाच आठवत नाही तिथून खांबडव नाही मध्ये झाला. आता ते म्हणायचे मलाच आठवत नाही तो कधीपासून असून, म्हणजे पारंपरिक किती पिढ्या झाल्या असतील. जन्म गेले पण ढोल नाही कळत माय तिथे खडा होऊन देखलाय बरं रे ओरिजिनल माय उभा राहून देखला बाल झालं माल झाला मग यांची शोधार काही काय काय मी असे टुपशे घेऊन जा असो आपले जाण्यावर राख ना पाणी हिरी जा असं तर मग ती हिरी पाणी घालायचो बैलाले तिथून मग काकू टोपशी वाजत या असं हे टोपशी आपण कशी ठेवली अशी तर ती माशांकाच राहायची ना तर मग अशी हे गुरा पाण्यावर घालायची आणि मग तिथून नाको टोपशी वाजत वाजत जनावरा घरी बांधायची तर मग आपण जेवायला बसलो ना तरी मग तो माझा असा मादेवाचा ठेकाच राहायचा तर एक म्हातारा होता ना तर मग तो सांगायचा सांग बाळा सांगतो झालं ना पण मग तो माझा असा मादेव घ्या असा तो असा ढोल वाजवाय बसायचा ना असं म्हणजे माझे आबाचा मेवणा होता तर मग तो मादेवाचा हा ढोल माडीव घ्यायचा आणि मला तिथे त्याच्या माडीव बसवायचा मग ते माझ्या डोक्यातच बसलं ना मग ते मी शिकलो तेव्हा संस्कृती हिंदू संस्कृतीनुसार आपल्या संस्कृतीत जी परंपरा आहे त्या परंपरेनुसार धनथरी माता एक जन्म देणारी आई आणि एक मृत्यूनंतर सामावून घेणारी मग त्या पद्धतीनुसार त्या भूमातेचं दर्शन घेऊन आणि त्याच्यानंतर दुसरं जे वंदन करतात ते जे प्रेक्षक असतात पाहणारे असतात ते प्रेक्षक जणू काय आपले आई वडील आहे आई बाप आहे असं सुमरण करून आपले दोस्त आहेत असं त्यांना वंदन करून आणि आम्ही जे नाचणार आहोत त्यांना स्फूर्ती द्या असं म्हणून पडू मी पाया पडू रे सभेच्या पाया पडू हे शब्द असतात आणि तसं वंदन करून आणि मग नाचायला सुरुवात करा. करून द्या तुमच्या आईशीच पण आवडीवर को घागरे रे Thank you.
दिवस असा असतो मंगळवार म्हणा शनिवार का त्या दिवशी शेतीचं काम अजिबात करत नाही. त्या दिवशी पुरा बसणार घरी. त्या दिवशी वाटणार चला आपण बसू काहीतरी गाणी वगैरे सांगू नाच करू एक आळस दूर व्हावा आणि एखादा कसं समजा एखाद्याला टेन्शन येतं थोडे ह्या कोणाला आजारपण येते आणि मग ते कार्यक्रम केला त्याच्यातून बरेच जे म्हणजे कोणाची मानसिकता असेल कोणाची काही वेगवेगळे विचार असतील ते तेवढ्यापुरतं कुठंतरी दूर होणार आणि माणूस एकदम फ्री होणार आणि ते नाचात मग्न होणार. नाचा एकदम एकदम हुन्नर येणार त्यांना आणि एकदम मग काही विचार असणार काही विचारधारा सगळ्यांचे विचार एकत्र येणार मग ते एकत्र विचारातून काहीतरी चांगला पर्याय काढायचा एक सगळ्यांचा सर्वांसाठी योग्य जो निर्णय होईल तो सर्वांनी ठरवायचा सर्वांनी काहीतरी एक चांगला मार्ग काढायचा त्याच्यात. देवाटू रे देवा वाटू रे वाटू बांधित बांधित नेले रे देवा नेले रे. ते असं होतं कळसुबाई शिखरावर जाण्याचा जो मार्ग आहे तो बांधित बांधित कसा वाकडा तिकडा वाकडा नाग नागमोडी वळणानं बांधित बांधित असा जसा नेला तसा तो नाच होता. ज्याप्रमाणे रस्ता बांधित बांधित नागमोडी वळणाने वर 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 असं असे त्या गाण्याचे बोल होते. वाटतंच आता इथून अजून 10-5 वर्षांनी लुप्त होणार संस्कृतीच राही ना असं वाटत नाही. आमच्या नंतरची पिढी नाही नाचणार एवढं कष्ट नाही घेणार खूप कष्ट आहे याच्यात. पूर्ण शॉट जर तुम्ही बघितले तर मग नक्कीच वाटण खूप कष्ट आहेत. तरी आमचे लोक रात्रभर नाचतात 9 रात्री 9 ते सकाळी 8. वाजवता येत नाही ना मी त्याच पारी हाव ठेवलं ना मांडीव दिला आपले गुडघ्यावर पण त्याले वाजवता येत नाही मग त्यामुळे तो मी सांगतो मी आबा का म्हातारा मी हे शिकतच नाही हे माझ्याच्याने एक काम होणार रे असं तो बोलतो बा. जर समजा इथं कांबड्या कांबडवणं असलं किंवा नुरते आम काय सांगणार चला अरे ते कांबड्या दे खायले का कांबड्या नाचायले आमच्यापर्यंत टिकवले. पण आता पुढची जी पिढी आहे जे ते पण आता सुरू होईल ते माग हे केलं तेवढं आता पुढं म्हणजे काय मुलं तयार होतील शक्यतो ते बुडणार नाही. पण आजपर्यंतचा जो म्हणजे जे ताकदीचा जोश आहे किंवा एकदम
नाचण्याचा जो फेका एकत्र येत तो तेवढाच वेग पुढं राहतो की नाही. आता हे आताची सध्याची परिस्थिती अशी आहे. आमचे पूर्वज म्हणायचे नाचताना आम्ही नाचायचो म्हणजे फुल पण पॅन्टी नाही घालायचं, हाफच पॅन्टी राहायच्या म्हणजे मग बसताना त्रास होणार नाही. आणि आज रोजी पोरं जीन्सच्या पॅन्ट घालून नाचायला लागले ते पूर्ण बसायचं त्यात थोडे असेच राहणार. म्हणजे हा फरक आहे पण ते डायरेक्ट बंद शक्यतो होणार नाही. अगिन गाडी काळी नडबा चाळी. ते जेव्हा ठाणा मुंबई पहिली रेल्वे सुरू झाली ती रेल्वे ह्या लोकांनी बघितली आणि त्या रेल्वेला जसे डबे जोडलेले असतात मग त्याच्यावर आधारित त्यांनी ही गाण्याची रचना केली. ते जेव्हा घाटांवर आले ना तेव्हा एकमेकांच्या कमरे वाट ठेवून मग ती म्हणायचे अरे अशीच चालत. मग ते दृश्य पाहून त्यांनी हा प्रयत्न केला. ते चालणार का तिथं कसे डब्यांच्या मागे डबे ब जोडलेली साखळी. मग याने एक मेराज कमरे वाट ठेवून बघितले असे चालून बघा. मग चालून बघितल्यानंतर याने तोंडात ढोलाची एक ॲक्ट बनवली. कसं वाजवलं मग डिंगी 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 म्हणजे ते खटखट 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 खट आवाज यायचा. मग ते खटखट आवाज कसा ते चाकांचा ना खटखट खटखट खट. मग याने ती ॲक्शन ढोलावर आणली. डिंगी 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 खटखट खट ढोलाचं कसं आवाज येतो दडी 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 दडी. मग तो आवाज सेम त्या ढोलात वाजवायला सुरुवात केली. मग ते बरोबर त्यांनी त्यांची कशी वेगळी जर इच्छा असली हे नको आपल्याला करायला. आता काय निघालंय फक्त बँजो लावायचा आणि ते एवढंच फक्त बिगर पाय हलवता ते जमतं सगळ्यांना पण हे नाही. आम्ही ना दिनाधीनमध्ये गेलो होतो मुंबईला तर एक नंबर आणला होता आम्ही. जेव्हा मीच वाजवणार होतो तर फक्त पाच सुमागा सांगली तर पत्र एक मिनटात आम्ही खेळ बंद करून टाकले होता. आम्हाला टाळी दिली सांग सेवा सांगते मी नंबर वाल्या सांग एक नंबर सांग तुमचा. तर मग आक परत बोलायला ना तर मग त्यांनी असं आम्हाला सांगितलं बा तुम्ही खेळ बदलून आणा. पण म्हणा आम्हाला काय खेळ बदलता येत नाही तर म्हणा आमचा हा वारवडल्यापासून खेळ आहे तर आम्हाला दुसरा खेळ काय बदलता येत नाही. तिथं जंगल होतं बा अशी त्यांची कल्पना. मग ते तोडण्यासाठी ते साफ करण्यासाठी म्हणून ते पळतात असे ए तू इकडे जा ए तू इकडे जा हे दावायचं त्याच्यातून.
आज रोजी प्रसिद्धी वाढत गेली पण कला थोड्या लुप्त होत चालल्या. पण याला कारण अशी की ह्या ज्या काही कला आपल्याला परिपक्व किंवा कायमस्वरूपी जर टिकवायच्या ठरल्या त्यासाठी नेहमी आर्थिक सबळ पाहिजे. म्हणजे शक्यतो आहे आर्थिक बळाविना ते टिकू शकत नाही. तरी पण हा आदिवासी माणूस नाही आटला अजून त्या कला टिकवितो. कसंही का होईना कामधंदा करणार स्वतःच कष्ट करणार पण चला नाचू काहीतरी ते कला करणारच. तुरी फुलाली ना. हा औरा.